ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विरनेश्वर मध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटके बॉम्ब शोधक पथकाने केली बॉम्ब सदृश्य स्फोटके निकामी. गुहागर तालुक्यातील विरनेश्वर समुद्रकिनारी रविवारी सकाळी बॉम्ब सदृश्य स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान आढून आलेली स्फोटके बॉम्ब शोधक पथकाने निकामी केली आहेत. बेळणेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनीत ठाकूर हे नेहमीप्रमाणे आपल्या घराशेजारील समुद्रकिनारी चालण्यासाठी गेले होते चालत असताना त्यांना समुद्रात लाटेवर मोठी प्लास्टिक बरणी तरंगत येताना दिसली श्री ठाकूर यांनी पाण्यात जाऊन प्लास्टिक बर्णी पाण्यातून बाहेर काढली आत पाहिला असता त्यात स्फोटकासारख्या वस्तू दिसून आल्याने त्यांनी त्यांची पत्नी व जिल्हा परिषदेच्या सदस्य नेत्रा ठाकूर यांना सदरील प्रकार सांगितला ठाकूर यांनी गुहागर पोलीस स्टेशनला संपर्क साधून ही घटना सांगितली पोलीस निरीक बीके पोलीस निरीक्षक जाधव यांनी उपनिरीक्षक श्री कांबळे विशाल वायगनकर वैभव चौगले कुमार घोसाळकर आशिष फुटक यांना घेऊन सकाळी आठ वाजता घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्या बॉम्ब सदृश्य वस्तूची पाहणी करून लगेच वरिष्ठांना त्याची माहिती दिली वरिष्ठांनी तात्काळ याची दखल घेत रत्नागिरीतून बॉम्ब शोधक प्रमुख प्रितेश शिंदे व सहकारी व श्वान राणा व पथक पाठवण्यात आलं काही वेळात का हे पथक दाखल होऊन या बॉम्बसदृश्य स्फोटकाची तपासणी करून हे स्फोटके निकामी करण्यासाठी नवनीत ठाकुरी यांच्या मोकळ्या जागेमध्ये नेऊन ने ने। ती पाचही स्फोटके निकामी करण्यात आली दरम्यान सदरील स्फोटके कशासाठी वापरली जात होती याबाबत या पथकाकडून या कोणतीच माहिती देण्यात आली नाही ही धोकादायक स्फोटके मुलांच्या हाती लागली असती तर अपघात घडला असता असे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले स्फोटके निकामी करतेवेळी सरपंच चैतन्य धोपावकर माजी सरपंच नवनीत ठाकूर प्रतीक ठाकूर हेही उपस्थित होते महानक न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण